अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस. समारोपीय कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी. सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांची हुरडा पार्टी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यानंतर हुरडा पार्टी. चिपळूणमधल्या काळभैरवच्या मैदानावर पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार. महोत्सवानिमित्त 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. वंदे भारत एक्सप्रेसची मुंबई ते इगतपुरी घाटमार्गावर ट्रायल रन. बंकरविना पार केला घाट. 10 फेब्रुवारीपासून या मार्गावर धावणार एक्सप्रेस. अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 37वा दीक्षांत समारंभ संपन्न. सुवर्णपदक आणि विविध पुरस्कारांमध्ये मुलींचीच बाजी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजप आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत आव्हाडांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी. अकोल्यातल्या बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावानं 2 वेगवेगळ्या नंबर्सवरून आले धमकीचे फोन. पुण्यातले गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचं पायी पेट्रोलिंग. दहशत माजवणाऱ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न. बार्शी शहरात ज्वेलर्स दुकानात घुसून मालकाला मारहाण. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यानं बळीराम बारगुंडे आणि रणजित बारगुंडे यांनी केली मारहाण. लातूरच्या कुमठा गावातला अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर महिलांचा मोर्चा. महिलांनी आंदोलन करत फोडल्या दारूच्या बाटल्या. महिलांच्या आंदोलनाला गावातल्या मुलांची साथ. रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा. हजारो नुकसानग्रस्त शेतकरी मोर्चात सहभागी. लवकरात लवकर पीक विमा द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमध्ये सासरच्या मंडळींनी केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू. घटस्फोटाच्या वादातून मारहाण केल्याचं समोर. जावई गंभीर जखमी. नितीन पतंगराव यांचा उपचारादरम्यान मृत्यू. बीड जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या 3 महिन्यांमध्ये पार पडण्याची शक्यता. 9 पैकी 5 बाजार समितीच्या मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या. परळीमधल्या गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती. औरंगाबादच्या चितेगाव इथं डॉक्टरांनी गर्भपात केलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक. औरंगाबादच्या बिडकीन पोलिसांमध्ये डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड कोल्हापूर नाका इथं एका उड्डाण पूल पाडण्यास सुरुवात. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागणार पर्यायी रस्त्याचा वापर. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचं सत्र सुरूच. सकाळी 8 वाजता औंढा नागनाथ, वसमत आणि कळमनुरी तालुक्यातल्या अनेक गावांना जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 80,000 हेक्टर शेतजमिनीवर हरभरा पिकाचा पेरा, पण हवामान बदलामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. कोबीला दर मिळत नाही म्हणून भंडाऱ्यातल्या शेतकऱ्यांना कोबीच्या मळ्यामध्ये चालवला ट्रॅक्टर. पत्ता कोबीवर केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात. भंडाऱ्यामध्ये मळणीनंतर शेतात ठेवलेल्या धानपोत्यांची चोरी करून तणत जाळणाऱ्या तिघांना अटक. लखनीच्या मेंगापूर शेतशिवारातली घटना. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी बळीराजाकडून शेतातलं पहिलं धान्य अर्पण. माघ पौर्णिमेनिमित्त ज्वारी, हरभरा, गहू यासह रब्बी धान्यही अर्पण करून देवीची पूजा. कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वातावरणातल्या बदलामुळे मासेमारीला ब्रेक. सोसाट्याचा वारा वाहू लागल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळ सदृश्य परिस्थिती. गुहागर सीआरझेडमधल्या वाणिज्य आणि रेसिडेन्सी बांधकामावर कारवाई होणार. 53 जणांवर कारवाईची टांगती तलवार. प्रांत अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीकडे मागवला कारवाईचा अहवाल. मोजमाप आणि मूल्यांकनाच्या दिल्या सूचना. बीड जिल्ह्यामधल्या माजलगाव पालिकेच्या लेखापरीक्षण अहवाल तत्काळ सादर करा. राज्य सचिवांचे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. 5 वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्यानं मागितला अहवाल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे परशुराम इथल्या गोशाळेमध्ये 4थ्या दिवशी आमरण उपोषण सुरू. गोशाळा वाचवण्यासाठी संस्थापक भगवान कोकरेंचं उपोषण. भंडाऱ्यातल्या मोहघाटा इथल्या परिसरामध्ये वाघाचं दर्शन. वाघाचा व्हिडिओ प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद. बीडमध्ये वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणाऱ्या 1,000 वाहन चालकांवर खटले.
5 कोटी रुपयांचा दंड अजूनही थकीत. येत्या 11 तारखेला वाहन चालकांना लोक अदालतीमध्ये हजर राहण्याचे आदेश. बुलढाण्याच्या खामगाव शेगाव मार्गावर नादुरुस्त पुलाच्या कठड्याला भरधाव कार धडकून अपघातात दोघे जण गंभीर जखमी. तळोदा नंदुरबार मार्गावर खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 6 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक. धुळ्यातल्या पोलीस कवायत मैदानामधून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. धुळे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमधील 30,000 अधिक स्पर्धकांचा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग. बुलढाण्याच्या खामगावमध्ये संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भजन कीर्तन महोत्सवाचं आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 417 वयोवृद्ध कलाकार मानधनापासून वंचित. ठाकरे शिंदे राजकीय वादामुळे प्रस्तावांना मंजुरी देणारी समिती बरखास्त. गोंदियातल्या कचारगड यात्रेला सुरुवात. यात्रेला देशातील 18 राज्यातील भाविकांची उपस्थिती. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या वीरमध्ये श्रीनाथ आणि मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न. भाविकांचा ढोल रेजिमच्या तालावर ठेका. पंढरपूरमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन. पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या 4,000 विद्यार्थ्यांचं सामूहिक गायन. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनोखं सादरीकरण. नागपूर नंदुरबारच्या शहाद्यामधील एका महिलेनं सुरू केलेल्या पापड उद्योगाचं मोठ्या व्यवसायामध्ये रूपांतर. पापड उद्योगाच्या माध्यमातून शहरातल्या 300 पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगाराचा हात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.